नमस्कार, मी दुर्वा कांबळी, माझे कोकणच्या बुलेटिन मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते। बुलेटिनच्या सुरुवातीलाच नजर टाकूया हेडलाईन्सवर। राज्यात सर्वत्र दीड दिवसांच्या गणपती बाप्पाला देण्यात आला जड अंतकरणाने निरोप। गणेशोत्सवात ठिकठिकाणी सामाजिक प्रबोधन करणारे देखावे ठरतायत आकर्षणाचा भाग। लालबागच्या राजाच्या दर्शनाला चेंगरा चेंगरी आणि धक्काबुक्की, व्हिडिओ होतोय सोशल मीडियावर व्हायरल। आणि शाळांची गुणवत्ता वाढविण्यासाठी विशेष पाऊल, दत्तक शाळा योजना राबविण्याचा सरकारचा निर्णय। शालेय शिक्षण मंत्री केसरकर यांनी दिली माहिती। आता पाहूया सविस्तर वृत्त। रोहा तालुक्यात गेले तीन दिवस सुरू असलेल्या पावसातही तितक्याच मंगलमय वातावरणात दीड दिवसांच्या 698 बाप्पांचं विसर्जन करण्यात आले। मंगळवारी बाप्पाच्या आगमनापासून ते दीड दिवसांच्या विसर्जनातही सुरू असलेल्या पावसामुळे भक्तगणांचा हिरमोड झाला होता। तरीही ढोल ताशांच्या आणि टाळ मृदुंगाच्या गजरात पुढच्या वर्षी लवकर या असे म्हणत भक्तगणांनी लाडक्या बाप्पाला निरोप दिलाय। यावेळी शहरातील विसर्जन स्थळांवर मोठी गर्दी झाली होती। गणपती विसर्जनासाठी नगरपालिकेतर्फे विसर्जन स्थळांवर विशेष व्यवस्था आणि विद्युत रोषणाई करण्यात आली होती। रोहा शहरातील दमखाडी घाट, बंदरपट्टी घाट, अष्टमी घाट व फरशी घाट अशी चार प्रमुख विसर्जन घाटांची स्वच्छता करण्यात आली होती। दुपारी 4 वाजल्यानंतर वाजत गाजत गुलाल उधळत लेझिम टाळ मृदुंग ढोलताशांच्या गजरात श्री गणरायाचे विसर्जन करण्यासाठी गर्दी उसळली होती। तत्पूर्वी महसूल आणि पोलीस प्रशासनाच्या वतीने दुपारी शहरातील विसर्जन स्थळांकडे जाणारे मार्ग मोकळे राहावेत यासाठी गस्त घालण्यात आली होती। रायगड जिल्ह्यामध्ये 1,02,854 गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली होती। विधिवत पूजा करून मंगलमय वातावरणात बाप्पाची मूर्ती विराजमान करण्यात आली होती। बुधवारी दीड दिवसांच्या बाप्पाला जड अंतकरणाने निरोप देण्यात आला। गणपती बाप्पा मोर्या, पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष करीत तलाव, नदी व समुद्रात 25,625 गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले। जिल्ह्यामध्ये मंगळवारी 19 सप्टेंबरला घरोघरी बाप्पाचं आगमन झालं होतं। जल्लोषात गणरायाचे स्वागत ठिकठिकाणी करण्यात आले होते। गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना दुपारपर्यंत झाल्यानंतर विधिवत पूजा आरती करण्यात आली। घरातील तरुणांसह महिला वर्ग, ज्येष्ठ मंडळींनी पारंपरिक पेहराव करीत बाप्पाचं उत्साहात स्वागत केलं। काही ठिकाणी भजन, काही ठिकाणी सांस्कृतिक सामाजिक उपक्रम राबवून बाप्पाचं स्वागत करण्यात आलं। त्यानंतर दीड दिवसाच्या बाप्पाला निरोप देण्याची तयारी दुपारपासूनच शहरात तसेच ग्रामीण भागात सुरू होती। रायगड जिल्ह्यात सर्वत्र दीड दिवसांच्या गणपतीचं विसर्जन करण्यात आलं। सायंकाळी महाड तालुक्यातील बिरवाडी, खरवली, असनपोई, वरंद, खाडीपट्टा असे विविध ठिकाणी या गणरायाच्या विसर्जनाच्या मिरवणुका जल्लोषात निघाल्या होत्या। रायगडमध्ये गणरायाचं आगमन जसं पारंपरिक पद्धतीने डोक्यावर गणेश मूर्ती घेऊन केलं जातं, तसंच अनेक ठिकाणी गणरायाची मूर्ती डोक्यावर घेऊनच कोकणातील विसर्जनाच्या मिरवणुका निघाल्या। महाडमध्ये सर्व लोक एकत्र येत गणरायाची कोकणच्या पारंपरिक वाद्य असलेल्या ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढतात। कोकणात दाखल झालेल्या चाकरमान्यांसह कोकणी माणसाने गेले दीड दिवस हा उत्सव जल्लोषात साजरा केला। रायगडसह कोकणात गणेशोत्सवाची धामधूम सुरू आहे। गणेशोत्सवात पर्यावरण विधायक जनजागृती आणि समाज प्रबोधन घडवून आणणारे देखावे तयार करण्यात आलेत। अशातच कोकणवासियांचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय बनलेल्या मुंबई गोवा महामार्गाची दयनीय आणि भयाण दुरावस्था दाखवणारा आगळा वेगळा देखावा चर्चेत असून या देखाव्यात खडतर मार्ग, अपघाती घटना दाखवत सरकारची लखतरे वेशीवर टांगण्यात आली आहेत। गणेशोत्सवात साकारलेला हा देखावा पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होते। मुंबई गोवा महामार्ग मृत्यूचा सापळा बनलाय। हजारो निष्पाप जीवांचा या महामार्गाने हकनाक बळी घेतला आहे। श्रीवर्धन कोंडमांडलेतील प्रसाद नरेश बारे या तरुणाने देखाव्यातून शासनाचे लक्ष वेधले। रस्त्यातील खड्डे, दगडगोटे, खडीने जीवघेणे अपघाती घटना घडताय, हे या देखाव्यातून जिवंत चित्रीकरण दाखवण्याचा प्रसाद बारे यांनी प्रामाणिक प्रयत्न केलाय। निसर्ग सौंदर्याची खाण असलेल्या कोकणाची खडतर रस्त्यांनी दुरावस्था केली आहे। गणेशोत्सवातील हा आगळा वेगळा आणि बोलका देखावा गणेश भक्तांसाठी आकर्षण ठरतोय।
विशेष देखावा सादर करत आहोत। या देखाव्यामध्ये जो कोकणवासियांसाठी जो मुख्य विषय आहे तो म्हणजे मुंबई गोवा हायवे। या गोवा हायवे वरती मुंबई गोवा हायवे वरती आज खड्ड्यांचं साम्राज्य पसरलं आहे। त्याच्या याच खड्ड्यांच्या साम्राज्यामुळे आमच्या या कोकणामध्ये येताना कोकणी बांधवांना आणि आमच्या गणेश भक्तांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे। या खड्ड्यांमुळे अनेक अपघात या रोडवरती होत आहेत। मुंबई महामार्ग पाहायला गेला तर एक मृत्यूचा सापळा या महामार्गावरती रचला जात आहे। या महामार्गावरती अनेक खड्डे असल्यामुळे परवाच याच खड्ड्या याच रस्त्यावरती एक अपघात झाला होता। त्याच्यामध्ये एक आमचा कोकणी बांधव मृत्यूमुखी पडला आणि अनेक जे कोकणी बांधव आहेत ते जखमी आहेत। म्हणूनच माझी या मुख्यमंत्री महोदय तसेच सरकारला माझी नम्र विनंती आहे, ज्या प्रकारे मुंबईमध्ये सार्वजनिक गणेश मंडळ असो किंवा गोविंदा पथक असो यांना जे सुरक्षा कवच दिलं जातं जेणेकरून एखादा जर अपघात घडला तर त्यांना सुरक्षा कवच मिळावा, त्या प्रकारे आमच्या या जर हा जर तुम्हाला हा मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग जर करता येत नसेल तर असाच एखादा विमा आमच्या कोकणी बांधवांना द्यावा अशी आमची नम्र विनंती या व्हिडिओच्या माध्यमातून तसेच या देखाव्याच्या माध्यमातून आम्ही मुख्यमंत्री मोदी तसेच सरकारला करतो। आणि या ही व्हिडिओ करत असताना हा देखावा सादर करत असताना आमची या गणरायाकडे एकच मागणी असेल की हे गणराया आमच्या या कोकणी बांधवांची ही व्यथा जाणून घे आणि या सरकारला अद्दल घडू दे आणि हा आमचा मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग लवकरात लवकर होऊ दे अशीच प्रार्थना करतो। कोकणात घरोघरी गणपती बाप्पाचं धुमधडाक्यात आगमन झालं। कोकणात गौरी गणपतीच्या सणाला सामाजिक प्रबोधन व्हावे याकरिता विशाल रामबाडे हे देखावे सादर करतात। आपल्या पराक्रमाने इतिहास घडवणाऱ्या रणरागिणी राणी लक्ष्मीबाई म्हणजेच झाशीची राणी, राणी लक्ष्मीबाईंचे जन्मगाव कोलदे हे आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील कोलदे गाव असून राणी लक्ष्मीबाई यांचे वडील पेशव्यांकडे व्यवस्थापक म्हणून मोरोपंत तांबे यांचे काम पाहायचे। कोलदे जवळील कोटगावचे नेवाळकर कुटुंबातील राजे गंगाधरराव नेवाळकर यांच्याशी राणी लक्ष्मीबाई यांचा विवाह झाला। त्यानंतर त्यांनी झाशी येथे आपल्या पराक्रमाने इतिहासात नोंद घडवली। याच राणी लक्ष्मीबाईंच्या पराक्रमाचा देखावा विशाल रामबाडे यांनी साकारला आहे। दरवर्षाप्रमाणे देखावा सादर करण्यात आले, त्यामध्ये मी यावर्षी कोकणची राणी रणरागिणी लक्ष्मीबाई हा देखावा दाखवण्यात आले व त्यांचा कोलदे जन्मस्थान घर मी इकडे देखावा सादर केला आहे व तिचे गड किल्ले सादर केले आहेत। याने इतिहास रचला तो देखावा मी पूर्ण दाखवला आहे। मला अभिमान वाटत आहे की झाशीची राणीचा देखावा मी सादर करत आहे। मुंबईमधील लालबागचा राजा हा देशातील महत्त्वाच्या गणपतींपैकी एक आहे। नवसाला पावणारा गणपती अशी याची ख्याती आहे। दरवर्षी लाखो भाविक या गणपतीच्या दर्शनाला येत असतात। यंदाही लालबागच्या राजाला पाहायला भाविक गर्दी करत आहेत। गणेशोत्सवाच्या दुसऱ्याच दिवशी मुंबईतील लालबागच्या राजा येथे चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती दिसून आली। लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात गणपतीचा आशीर्वाद घेण्यासाठी मोठा जमाव जमला होता व यावेळी मोठ्या प्रमाणात धक्काबुक्की झाली। सोशल मीडियावर याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये गर्दी धक्काबुक्की आणि चेंगराचेंगरी दिसून येत आहे। गणेश उत्सव व ईद ए मिलाद सणाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी राजापुरात पोलिसांच्या वतीने जवाहर चौक, बाजारपेठ, गणेश घाट, छत्रपती शिवाजी महाराज पथ या भागात संचलन करण्यात आले तर तालुक्यातील पाचल बाजारपेठ परिसरातही संचलन करण्यात आले।
उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत केडगे, राजापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भरत धुमाळ यांच्या नेतृत्वाखाली अधिकारी पोलीस अंमलदार नवप्रविष्ट होमगार्ड राजापूर पोलीस बलगट कोल्हापूर क्रमांक 16 पथक यांनी हे रूट मार्च केले. रूट मार्च दरम्यान पीए सिस्टीमद्वारे रत्नागिरी पोलीस विभागामार्फत गणेश भक्तांचं हार्दिक स्वागत करण्यात आलं. वाहतुकीचे नियम पाळावेत, रोडवर वाहने पार्किंग करू नयेत, सोशल मीडियावर आक्षेपार्ह मेसेज प्रसारित करू नयेत, अडचणीच्या काळात डायल 112 वापर करावा अशा मार्गदर्शक सूचना यावेळी देण्यात आल्या. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऐतिहासिक असे अधिवेशन घेऊन महिला आरक्षणाचा जो निर्णय घेतला आहे त्याबद्दल मनापासून मी दगडूशेठ बाप्पाची ऋणी आहे अशी भावना महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी पुणे येथील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेऊन व्यक्त केली आहे. ते अयोध्येच्या राम मंदिराची प्रतिकृती श्री दगडू हलवाई श्रीमंत गणेशा यांनी केलेली आहे आणि अतिशय सुंदर वातावरण आहे आणि त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे सगळ्या रामभक्तांचं जे स्वप्न आहे की अयोध्येला आपण जावं आणि श्री रामप्रभूंची परत एकदा स्थापना झालेली बघावी, प्रतिष्ठापना बघावी. पण इथे या राम मंदिराची प्रतिकृती जी ट्रस्टी केलेली आहे ती अत्यंत कौतुकास्पद आहे. यावेळेला मिरवणुकांच्याबद्दल सुद्धा अतिशय चांगला निर्णय झालेला आहे आणि त्याचबरोबर 5 सगळ्या मंडळांना परवाना देण्याचा निर्णय जो शासनाने घेतलेला आहे त्याच्यामध्ये तुमच्यासारख्या मंडळांवरती जो लोभ आहे शासनाचा त्याचा मोठा भाग आहे आणि अत्यंत शिस्तीने अक्षय गोडसे आणि त्यांचे सगळे सहकारी या ठिकाणचं संयोजन बघतायत. अशोकरावांची उणीव अर्थातच भासते आम्हाला, पण तरीसुद्धा या परिस्थितीमध्ये आपण आनंदाने आणि विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऐतिहासिक असं अधिवेशन घेऊन महिला आरक्षणाचा जो निर्णय घेतलेला आहे त्याबद्दल मी श्रीमंत दगडूशेठ बाप्पाची फार फार ऋणी आहे. उद्योगपती व इतर कंपन्यांनाही एक संधी आहे, मुलांच्या सर्वांगीण विकासामध्ये त्यांना सहभागी होता येईल. शिक्षणामध्ये कोणतेही बदल करण्यापूर्वी मुलांना बसायला चांगल्या जागा तसेच चांगल्या मूलभूत सुविधा पाहिजेत. ती जागा देण्याची जबाबदारी जर CSR मधून पार पडली तर संपूर्ण महाराष्ट्रात एकाच वेळी क्रांती घडू शकते. राज्यातील शाळांची गुणवत्ता वाढवण्यासाठी दत्तक शाळा योजना राबवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. या विषयावर बोलताना शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी माहिती दिली आहे. नाव देण्याचा प्रश्न नाही आहे, मुळात जिल्हा परिषदेच्या शाळा असतात त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर फार पुअर असतं. म्हणजे तुम्ही बघितलं तर वरून कळत असतं, कुठे रंग नसतो, भिंतीचं प्लास्टर उडालेलं असतं, छोटी छोटी कामं असतात परंतु होऊ शकत नाही. आणि CSRचा जो पैसा असतो हा जास्त करून NGOंकडे दिला जातो आणि हे NGO वेगवेगळ्या तऱ्हेचे प्रयोग शिक्षणामध्ये करत असतात. शिक्षणामध्ये कुठलेही प्रयोग करण्यापूर्वी मुलांच्या बसायच्या जागा चांगल्या पाहिजेत, त्यांना चांगलं असं मूलभूत सुविधा पाहिजेत आणि ते देण्याची जबाबदारी जर CSRमधून पार पाडली तर मनापासून मला वाटतं की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकावेळेला क्रांती घडू शकेल. प्रत्येकजण ह्याच्या बातम्या देताना वेगवेगळ्या तऱ्हेने देतात ज्या चुकीच्या आहेत. कुठलेही अधिकार दिलेले नाही आहेत. जो CSRचा पैसा खर्च होतो तो त्या शाळेवर झाला, त्यांना अधिक त्यांना इंटरॅक्टिव्ह TV मिळाले, बसायला चांगल्या बेंचेस मिळाल्या, तर आपली मुलं आनंदी होती. केवळ मिड डे मीलमुळेच मुलं शाळेत येतात असं नाही, तर त्या ठिकाणी चांगलं वातावरण झालं पाहिजे, तर चांगल्या शाळा सुसज्ज अशा बनल्या पाहिजेत. आणि सरकारला एकावेळेला एवढा खर्च करणं शक्य नसतं, टप्प्याटप्प्याने खर्च होईपर्यंत पूर्वीची शाळा ही पुन्हा नादुरुस्त होते. आणि त्याच्यामुळे हा विशेषतः ग्रामीण भागातला प्रश्न आहे, तो जर उद्योगपतीने मनामध्ये घेतला तर निश्चितपणे त्यांना जो कंपल्सरी पैसा खर्च करायला लागतो आणि बहुतेक उद्योगपतींचं ओढा हा शिक्षण आणि आरोग्याकडे असतो आणि त्याच्यामुळे ही एक संधी आहे कंपन्यांनासुद्धा की मुलांच्या सर्वांगीण विकासामध्ये त्यांना सहभागी होता येईल. यासह वेळ झाले बुलेटिनमध्ये इथेच थांबण्याची. भेटूया नवीन बुलेटिनसह. तुम्ही पाहत रहा माझे कोकण. Thank you.